बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. राज्यामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने राज्यातील काही भागात शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यात देखील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यानुसार नांदगाव तालुक्यातील देखील शाळा बंद करण्यात आला आहे. शाळेत पुन्हा एकदा शुकशुकाट दिसू लागलाय. अनेक कालावधीनंतर शाळा सुरू झाल्या होत्या. आता परत शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी किरण काळे, नांदगाव. वाढता प्रादुर्भाव आता शासनाने नुकतंच जाहीर केल्या पद्धतीने आजपासून म्हणजे सोमवारपासून तर 31 तारखेपर्यंत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार आपल्या 1 ते 9 आणि 11 वीचे वर्ग सर्व वर्गाची शाळा आपण बंद केल्या आहेत. तथापि 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू राहण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तसंच या कालावधीमध्ये विद्यार्थी शाळेत येणार नाही, तथापि शिक्षकांनी शाळेत येऊन ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आपलं मार्गदर्शन करावं याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचं पत्र आज प्राप्त झाले, त्यानुसार आपल्या तालुक्यात कार्यवाही करण्यात येत आहे. शिक्षकांना काय सूचना करायची? शिक्षकांच्या संदर्भात की आपल्याला जरी कोरोनावर विद्यार्थ्यांचा संदर्भात काळजी घेऊन कोरोनाची काळजी घेऊन ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने आपण आपलं पूर्वीप्रमाणेच अध्ययनापाचं कार्य सुरू ठेवायचे. कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार यासाठी आपण ऑनलाईनचे जे जे माध्यम आहेत तर दीक्षा ॲप असो, स्वाध्याय असो ऑफलाईनचं, त्या स्वाध्याय पुस्तिका असतील, त्या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी कोरोनाचे जे काही निर्देश आहेत ते पाळून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि अध्यापनाचं काम आपण निरंतर सुरू ठेवायचं. तेव्हा महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा. त्वरित नेमणे आहे कम्प्युटर ऑपरेटर, फोटोशॉप डिझायनर, MSC.NET, PHP आणि जावा डेव्हलपरची त्वरित नेमणूक करणे आहे. संपर्क साई एंटरप्राइजेस, कॉलेज स्टॉप, मालेगाव, सुरेश निकम. मोबाईल नंबर 79 72 83 40 38, कमलेश रुमाले. मोबाईल नंबर 98 7 54 56 27.